तुझ्या न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा स्पेशल रिपोर्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी ज्योती आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी -फोर आज सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केलं होतं महाराष्ट्रात मराठी पत्रकारितेची सुरुवात तेव्हाच झाली असेही म्हणता येऊ शकेल बाळशास्त्री जांभेकर मुंबईतल्या एनफिस्टन कॉलेजमध्ये शिकत होते आधीच पारतंत्र्य त्यात समाजातील अनेक रूढी चालीरीती अज्ञान दारिद्र्य भाकर समजुती यांनी ग्रासलेला समाज पाहून बाळशास्त्री चिंता करीत असत समाजाचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र काढावे असेही त्यांना मनोमन वाटू लागले गोविंद कुटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढलं सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला जनसामान्यापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने दर्पण आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले त्याचवेळी इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी दर्पणमध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे दर्पणला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत मात्र ही संकल्पना जशी रुजली तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळणे हे मोठे कठीण काम होतं अठराशे बत्तीसमध्ये सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र अठराशे चाळीस पर्यंत चालले पत्रकार दिनानिमित्त आज आपण पत्रकारिता क्षेत्रातील बदलांचा थोडक्यात आढावा घेऊया स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवणाऱ्या अनेक वृत्तपत्रांनी समाजाला एकत्र आणण्याचं कार्य केलं त्यामध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या विविध भागांमधून अनेक मराठी वृत्तपत्रांनी सरकारविरोधात आवाज उठवला क्रांतीचे एक हत्यार म्हणून वृत्तपत्रांकडे पाहिलं जाऊ लागलं स्वातंत्र्यानंतर समाजात काही ठोस बदल व्हावेत स्वातंत्र्य अबाधित राहावं यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून प्रयत्नही झाले हे सर्व एकोणीसशे सत्यात्तर पर्यंत सुरू होतं इतकंच नव्हे तर आणीबाणीच्या विरोधातही काही पत्रकार उभे ठाकले सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या आणि सामान्यांच्या विचारांना दिशा देणाऱ्या वृत्तपत्रांमुळे हा पेशा एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहण्यात येऊ लागलं मात्र अलीकडच्या काळात अनेक भांडवलदारांनी या क्षेत्रातील संधी ओळखून एक व्यवसाय म्हणून या क्षेत्रात प्रवेश केलाय पत्रकारितेला अर्थप्राप्तीची जोड मिळाली आणि जाहिराती वाढत्या स्पर्धा बातमी देण्याची घाई आणि समाज माध्यमांसारख्या आलेल्या नवा प्रतिस्पर्धी या सर्वांचा बातम्यांवर परिणाम होत गेला समाज माध्यमांच्या या काळात ट्रेंड्स हॅशटॅग्स आणि लाईव्जवरच बऱ्याच बातम्यांचा भर असतो अशा काळात समाज माध्यमांमुळे या माध्यमांवर लक्षणीय परिणाम झालाय सोशल मीडियामुळे वाचक प्रेक्षक आणि ग्राहकच बातम्या स्वीकारण्याचं माध्यम बदलल्यावर वर्तमानपत्र टीव्ही वेबसाईट्स यांनाही बदलणं भाग पडलं मीडिया आता ॲक्टिव्ह झाला आहे लोक आपली मतं थेट त्यांच्या वेळेत मांडू लागलेत त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा बातमीचा विषय झाल्या इतका त्याचा प्रभाव आहे पत्रकारितेतील तंत्रज्ञानात काळानुरूप अनेक बदल झाले काही बदल स्वीकारणं जुन्या पत्रकारांना कठीणही गेलं पण पेन टाईपरायटर नंतर संगणक कॅमेरा आता डिजिटल हा प्रवास खूप वेगाने झाला स्पर्धेच्या आणि जाहिरातींच्या भावगर्दीच्या काळात देखील सत्य आणि तत्व जपणारी तसेच आपली विश्वासार्हता कायम ठेवणारी माध्यमे टिकून राहतील अशी खात्री विश्वास आणि शुभचिंतन करून आज या रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबणार आहोत मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री